नाही आणला, तुमचं लग्न नशीन झालं. कर ना बाबा लवकर, जमाना आता उपसरपंच आहे, गणित बसून जाते. ग्रामसेवकाशी कॉन्टॅक्ट करा थोडा. अरे ग्रामसेवक आले सन, त्याचा सत्कार करतो. या ग्रामसेवक साहेब, या ना लवकर, किती टाइम करता आणि तुम्ही गेला नाही काय ते रुद्राक्ष आणायला गेला नाही काय? रुद्राक्षाच्या गळ्यात माळा लावले तू भस्म कपाळा. या ताई कठीण घेऊन घाबरता तू. सावित्री आहे ना तुझ्या मागे, तुझ्या मागे ज्योतिबा फुले आहेत, सावित्री आहे, बाबासाहेब आहेत, रमाबाई आहे, भुमाबाई. मला सांगा, तुम्हाला एखादा रुद्राक्ष दिला, काही काही बाया मेल्या त्या रुद्राक्षासाठी. जळगाव जिल्ह्यातल्या दोन बाया मेल्या, अकोला जिल्ह्यातली मेली. काय तो रुद्राक्ष? अरे बोले, तुम्ही अंधश्रद्धा ठेवू नका. रुद्राक्ष बाई झाडावर तयार होते की माणूस तयार करते? बोला, झाडावर तयार होते. मग मला तुम्ही सांगा, ज्या झाडावर रुद्राक्ष तयार होतात ते झाड मरत नसन काय? मरत असन ना का बोलू? अरे झाड तर संपणारच आहे ना. किती नोटा कमिशन खाल्लं, माणूस मरत नाही काय? असं त्या झाडावर रुद्राक्ष आहे, त्यानं तो मरेलच नाही पाहिजे. पण बायका आंधळ्या श्रद्धा, माणसंही बहेळपणा करतात. प्रसाद खाल्ल्यानं ना वर आली म्हणते, खरंच सांगा आली शिंक ना वर येईन? मग भारताचे झाड डुबले लो 10-15 क्विंटल, आणि प्रसाद हातानं न वाटा. जेसीपी बोलाव घ्या प्रसाद. काही काही महाराज लोक दही फेकते गोपाळकाला, आणि ते पोरीच्या अंगावर पडलं की पोटते चाटतात. असा कसा गोपाळकाला रे? याले म्हणते गोपाळकाला, चारही मायनं स्वयंपाक केला आणि जीव घालते. म्हणजे आमची माय तर आम्हाला जीव घालते नाही, तुम्ही आमच्या माया साळ्या देरेच्या. अरे दगडाच्या देवीले काय साळी घालाव, ह्या जित्या देव्या आहेत ना. अर्ध्या रात्री संकटात कामी येतात, कोणाच्या सुखा दुखात. म्हणून तुम्ही बायाईनही रक्तदान करत जा. तुम्ही रक्तदान करा तुमच्या सत्यपालन रक्तदान. मा पत्नीचं देहदान, माल्या मायचं देहदान, आणि माल्या बापाचे डोळे दिले नाही, मशानात नेलं नाही. आई तुम्ही सर्वात बुजुर्ग का, तुमच्याकडून द्या सर्व. आणि तुम्हाला मदत करायला आल्या, पहिल्यापासून त्याला घराचं जीवनच सेवेत गेलं. म्हणून चिंता करू नको, तो लेख चांगला आहे. असे लेकर पैदा नाही हो, ते मायबापाची पुण्यही आहे. पुत्र भावा ऐसा गुंडा त्याच्या हातात सर्व कलर झाला. अरे भगवा निळा हिरवा, भगवा निळा हिरवा, आणि पांढरा ख्रिश्चनाचा पांढरा, हिंदूचा भगवा, बुद्धाचा निळा, आणि मुसलमानाचा हिरवा, आणि तो आला भगवा. हे कोणता आहे साडी? पिवळी. जय मल्ला. हा तिकडे पहा, आपल्या कॅमेराकडे पहा. ताड्या द्या. थांब, तुझ्या नातीले पैसे देऊ दे मला. ये रे नातू आहे की नात भाई? मला वाटलं जावळे काढले नाही. येऊ इकडे, तिले वर दे बर भाई. तिची परीक्षा घेतो, बापावर गेली की मायवर की आजीवर गेली. अव ये ना आजोबा आहो ना. मागचे बोलू नका तुम्ही, तुम्ही बोलू नका.
टाळ्या का माहिती आबावरी गेला ना आजीवरी गेली तू नातू आहे ना बसा बस धन्यवाद देतो आभारी आहो आज तर असं वाटते रातभर बंद करू नये पण लघवी वाले पाहिजे लहान लेकराई ना असं बसा रे लहान पुट्ट्याईले लघवी आली चिंता याचं नाव आहे प्रेशर ब्रेक नाही जमलं तर राईट वर लेफ्ट मार आणि याच्याही उपर जमलं नाही तर दोन्ही चॅनल कट करा आणि समोरची माती फेका एवढा गड्ड्या पडला की ठिबक सिंचन सुरू करा ढगाला लागली कळ पाणी वा पाणी अडवा पाणी गिरवा पाणी अडवा पाणी गिरवा मी तुम्हाला विनंती करीन ग्रामपंचायतचा टॅक्स वेळेवर भरा तुम्हाला भरायची गरज नाही बाबा कंपन्याच कंपन्या आहेत ग्रामपंचायतची आवत चांगली आहे धन्यवाद देतो मी तुम्हाला तुमचं गावच चांगलं आहे बाबू पण गावाचा विकास तुमच्या गावकऱ्याच्या हातात आहे म्हणून ग्रामसभेली आहे ग्रामसभा मुख्यमंत्र्याच्या पेक्षाही मोठी आहे ग्रामसभा कलेक्टरच्या पेक्षाही मोठी आहे पॉवर टू दी पीपल ग्रामसभेला एवढे पॉवर आहेत की तुम्ही नंदनवन करू शकता गाव प्रदूषणाचं पाणी आता मी पाणी पिलो त्याच्या घरी ते बोरच होत का बोरच काय मुतखळा होणार नाही तुम्हाला त्या डालीवाले आले काऊन रोग होणार नाही पहिले तर कंपनी आहे ना ढिले झाले तुम्ही वीज कंपनी वीज बनवतात गोपानी धारीवाल सिद्ध भल्ली लोखंड ग्रेस कंपनी चमन चमन आणि यायचे चेहरे पा दाढी नाही करत आठ आठ दिवस ते ब्लेड घासते खर खर त्या ब्लेडचा बाळापूरलाही फायदा घेता तुम्ही उरलं नखेगाव मारून टाकता मलाही दुसरे खाऊन राहिले आपण सतरंजा घमिले उचलून मरून राहिले जमिनी आमची मलाही तुमची आम्ही आहोच म्हणून माय बापो सतीच्या दारी कुट्टी अन पाप्याच्या दारी हत्ती खरा निजला अंधारात घरात ना दिवा बत्ती दिसते पैसे बघा दुनियात तरी बाबा आपल्या नैनाला म्हणून आपल्या पोराईन शिका अरे मॅनेजर आंध्रातून येते मद्रासचा साहेब येते गुजरातचा साहेब येते तुम्ही पोरीनं शिका बेटा कंपनी मध्ये आपल्या मुलीक मॅनेजर झाल्या पाहिजे यासाठी शिका वळाच्या भोवती नको फिरत बसू घेणं ना देन आपल्या बायका वळाच्या भोवती फिरते नाही तर मग मै तो भूल चली बाबा अरे या सोंगाईत पडल्यापेक्षा शिका पोरींनो तुमचं जीवन आहे शिक्षण गरीबाची असली तरी शिक लग्नात लागल तर डीजे वाजू नको घोड्यावर बसू नको हार तुरे घेऊ नको मा ड्रायव्हरचं लग्न झालं 25 नवरदेव नवरी वसंतराव पुरके शिक्षण मंत्री त्याच्या लग्नात होते माय पोरीचं लग्न केलं सामुदायिक घोड्यावर नाही हे कौन कल्ला करून आलं का रे अमावश्याच्या दिवशी झाला काय चुप बस खाली
नजर चुकीत झाला काय गमती गमतीत दोन बाया लग्नात गोष्टी करून राहिल्या का ग म्हणे पुष्पा तुझा मुलगा लय उड्या मारते तेव्हा असं करे त्या मैत्रिणी लग्नात वेळ होता पोरग असं उड्या मारे आणि त्याची गलती नाही तो पोटात होता तेव्हा मी दोन तीन कॅप सरकस पाहिली म्हणून तो असाच कर दुसरी बाई म्हाताऱ्या बाया होत्या दुसरी बाई म्हणे बाई मा पोरग पोटात होतो तेव्हा मी दोन चार कॅप शोले पाहिला जुनी म्हातारी बाई आता शोलेवाल्या पोरी नाहीत आता नवीन नवीन चालू आहे गौतमी पाटलापासून असं चालू आहे आता तर मग ते बाई म्हणे मा पोरानं दोन चार कॅप पोटात होता तेव्हा मी शोले पाहिला तर पैदा होता बरोबर त्यानं पहिला डायलॉग मारला ओ मा कितने आदमी थे काय सांगू म्हणून म्हणतो सामुदायिक प्रार्थना कर बाबासाहेबाच संविधान वाच म्हणजे तो लेकरू काय म्हणीन मालूम आहे तो लेकरू म्हणीन समाजाच काय रे घड्या दादाळीच काय दुसरे खाऊन राहिले देशामध्ये अदानी आणि आम्ही कापसाले भाव नाही मरून राहिलो आमच्या सोयाले भाव नाही आई बोला वामन दादा लिहितात आता काढतो हाती आहे गड्या समाजाची नाडी रायाला माडी अन बसायला गाडी वा बसायला गाडी मी नऊ खंजेऱ्या वाजवतो नऊ जण मिळवले मी राहायला माडी अन बसायला गाडी बसायला गाडी अरे सांग तुझ्या बाबाचा एवढा पैसा कुठून आला भाळ खाऊ तुझ्या जवळ सांग तुझ्या बाबाचा असा धंदा तरी काय समाजाचे कार्यकर्ता अरे आम्ही रात्रंदिवस मेहनत करतो त्या बाईचा नवरा धक्क्यावर काम करते धक्क्यावर धक्के खाते तुम्ही कोयना उचलता WCL मध्ये म्हणून आम्हाला बाबासाहेबाची जयंती भव्य प्रमाणात करा शिवजयंती भव्य प्रमाणात करा बाबासाहेब आले म्हणून शिंप्याच्या पोराले कीर्तन करता येते नाहीतर कुंड्याचे बेहाल केले तुकारामाचे अभंग पाण्यात बुडवले या चोपट्याई ज्ञानेश्वर माऊली ज्या मायबापाने आत्महत्या करायला लावली आहे ना म्हणून तुम्ही बाया डोकं वापरा तुम्ही तुमचं मकान बांधलं की वाचू शांती करायला तुझ्या मायले तुझ्या बापाले बोला इकून तुझ्या मायले उभं कर तिकून तुझ्या साथऱ्याले उभं कर तिकून तुझी माय उभी कर इकून त्याचा बाप उभा कर तुमचे मायबाप म्हणजे देव बायांनो आणि तुमच्या नवऱ्याचे मायबाप म्हणजे देव आणि त्याच्या हातानं वास्तू शांती करा पण तुम्ही पागल सारख्या त्या महाराजले बोला होता ते टोपीवाले काका या आता तुमचा टाइम आला नाही नाही या अरे देव माणसा तुम्ही कोणत्या व्यसनात नाही एकदम चांगलं जीवन आहे धोती पैजामा आहे काय साध धोतर आहे की पैजामा शिवला धोतर साध धोतर आहे मला अंदाज वाटला म्हटलं हे मी शिवलं ना असं शिवलेलं नाही काय नाव बाबा पांडुरंग पांडुरंग कोणी ब्राह्मण कोणी महार
पांडुरंगानं सर्वेने हाताची घेतलं, सर्वेने पोटूची घेतलं, रुक्मिणी आली काय तुमची? आली नाही, तिले दूरच ठेवलं. मी 28 किलोमीटर वरून आलो तुमचं कीर्तन पाहण्यासाठी. पोरगी आहे ना इथं? पोरगी नाही, मुलगा आहे. मुलगा आहे म्हणजे मुलाची भेट होते, सुनबाईची भेट होते, कंपनीत कंपनीत आहे म्हणून तर पोरवाली बायको लवकर भेटली. वावर गेला काय तुमचं? नाही गेला. बिना वावर जाय तर पोरगो हुशार आहे, याचा अर्थ पोरगो हुशार आहे. सुनही ड्युटीवर आहे का? नाही. गृहिणी आहे पण कंपनीत असल्याच्यानंच भेटली ती, नाही तर पोरवाली बायको नव्हती भेटत. नाही भेटलीच असती. हे आजकालच्या पोरीले फक्त कारण ओरा कंपनी आहे. पण पोरीओ अभ्यास करत द्या, काही काही कंपन्या खोट्या नाहीत. नाही मायापुराला बायको भेटली असती, कारण मी 3 पिढ्यापासून निर्व्यसनी असं अभिमानानं सांगतो. बायको भेटली असती, भेटली निर्व्यसनी. करेक्ट करेक्ट करेक्ट. म्हणून तुमच्यामध्ये काही पोट्टे बेवळे आहेत. 3 पिढ्यापासून 3 पिढ्यापासून माझ्या बापाने कुठलं व्यसन नाही, मला नाही, मायापुराला नाही. आणि म्हणून ओके आहे. आणि सुखात बिना खोक्याचा ओके. बाबा देव माणसा तुम्ही माझ्या पहिल्याच लक्षात होते, पण कुठी कुठी चुकते आपल्याला समजत नाही. हे टोपी कोणाची? माझी. म्हणा माझी माझी आहे टोपी. तुमचे पोराचं लग्न केलं तेव्हा कोणाला विचार? बरं ते डोकं कोणाचं आहे? डोकं कोणाचं आहे? डोकंही माझं आहे. टोपी कोणाची? टोपी माझी आहे. कोण्या जातीच्या? ओबीसी. कुणबी? कुणबी. धनोजय. तुकारामाचे अभंग कोण पाण्यात बुडवले? बामनाळ आहे ना. हे बामनाळा गाव आहे काय? लय हुशार आहे तुम्ही. सात्विक आहात. तुमच्यामध्ये स्वतःचीच ताकद आहे. बरं डोकं कोणाचं आहे? डोकं माझं आहे. पोराचं लग्न केलं तेव्हा कोणाला बोलावलं? तर तारीख काढायला तुमच्या मायच्या? मी स्वतःच काढली. मी स्वतःच काढून काढतो तारीख. म्हणजे तुम्ही महाराज आहे, गावातले लग्न तुम्ही काढता? मी लग्न लावतो सगळ्याच. तारका कोण काढते? बोला बोला. तारका मीच काढतो ना. म्हणजे तुम्ही पंडिताच काम करता? हो करतो ना. आता तुमच्या जागी यायला बोलो. उभे रा. हे लोखंडेल बोल. हे शेंडे होत ना. हे भगवी टोपी. या भगवी टोपी. आता दोघांची जोडी लावू ना. तुमच्याही पायाचं काम आहे. तुम्हाला बच्चू भाऊची सायकल पाहिजे का? एक बच्चू भाऊचं काम करणारा माणूस आहे ना या गावात. कुठे आहे? कोण आहे होते ते मगा ना. बच्चू भाऊचं काम करते ना, पेशंटच. या इकडे. अरे पेशंटचं काम करता तुम्ही? या. बच्चू भाऊनं 5 ऑपरेशन केले माझे. आणि मुनगंटीवार साहेबही मित्र आहेत माय. सुखादुखातले काम मी त्याला सांगतो. तुम्ही चिंता करू नका. गोरगरीबाची सेवा करा. अपंगाची कल्याण आहे. तुमचं पुस्तक दे. हे तुकाराम दादा नाव मालूम आहे? ग्राम सभेला महत्व देणारा राजा. काय आडनाव तुमचं? कंपनी कोणतं आहे? तुमची कंपनी कोणती आहे? जुनगरे. जुन्या घरातच आहे अजूनही? नव्यान घरात या ना. यायच्या जोड द्या. तुमच्या पोराचं लग्न झालं काय? मला मुली 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 आहेत. किती मुली आहेत? 5 पोरी. तरी पोरग झालंच नाही. तरी पिच्चा सोडला काय मग? तुमच्या पत्नीची तब्येत? 5 लेकरं झाल्यावर ओके. नाही तिने तर खोके व्हा लागत होत. इल्लू इल्लू जास्त लेकर पैदा केली की बायका मारतात लोक. फालतू राहते. पोरगा पाहिजे, पोरगा पाहिजे, पोरगा पाहिजे. तुमच्या गावातले पोरं जाग्या. तुमच्या गावातल्या पोराची काय पोझिशन आहे सांगा बर? दारू पोरी पेतात की पोर? पोरा पोरा पोरं पेते. मग तरी पोरासाठी मर मर करतात. मर मर म्हणजे तुमच्या सांगडी बुटे बाबाजी. हे काय आपल्या वडिलात मानलं दवाखान्यातून वडिलांना घेऊन आलं. म्हणजे एवढं कोण खाईल?
मला कर जे काही होती म्हणजे जे धन संपत्ती म्हणजे त्या बुड्याला माझे होईल. आता वडिलाचं नाही मानन तू कोणाचं मानणार जन्म देणार म्हणजे वडिलाची इच्छा होती. आता एवढ्या पाच पोरी एवढ्या महागाईत पैदा करणं काही कमी आहे का? झाल्या निकुरवाड आपल्याकडे हो ना, पण किती हाल झाले दोघही मायबापाचे. धन्य आहे रे. अरे ते कृपा भगवंताची. हे कायची भगवंताची कृपा? पैदा तुम्ही केले, देवाले काऊन बदनाम करता तुम्ही? राम का नाम बदनाम बदनाम करो. लेकरा आपण पैदा करतो म्हणतो देवाची कृपा आहे. देव काय लिहिन बे तुमच्या दोघांच्या मनात? त्याले काय बदनाम करता तुम्ही? बर पोरीच लग्न कोण काढलं? तारीख खोट बोलायचं नाही. तारखा लग्नाची तारीख कोण काढली? कोण कोण्या महाराजले नाही बोलावलं? नाही काहीतरी डुप्लिकेट म्हणा का? नाही होऊ शकत नाही. मले तुम्ही सांगा लग्नाच्या तारखा कोण काढते? त्या दाडी तुम्ही दोघही बसा. बर बस चांगलं केलं पाचवर निपटवलं, नाही तर अजून दोन तीन भू द्यावं लागत. पण पोरीची ममता अलगच आहे. पोरापेक्षा पोरगी बरी दोन्ही कुळात उद्धार करी. मुलापेक्षा मुलगी बरी. मुलगी मुलामध्ये अंतर पाडू नका. मुलगा चांगला असला ना ते पाहिजे. त्याचा मुलगा दारू पित नाही. तिन्ही पिढ्या बिना दारूचे. म्हणून तुमच्यात कोणी दारू पिणारा असन आज पासून दारू बिडी तंबाखू खर्रा कोण्या पोरीच्या प्रेमात पडू नको. ते पैसे झाले की ते पोरगी फिटली दुसऱ्याकडे. आता तुम्ही सांगा ताडारीतले को हे दोघही जण हुशार भेटले खोटे बोलले? तुम्हीच सांगा पोराचं लग्न काढायचं आहे तर कोणाला बोलावं? जनरल लोकांनी सांगा. आता जनरल लोकांनी बाहेरून बोला लग्न पोराचं काढायचं आहे कोणाला बोलावतो? बोला माय. आपल्या घरी लग्न होते. अरे तुमच्या पोरा पोरीचे लग्न करता कोणाला विचारता तारीख तुम्ही? बोला ना. हा आता बोला जाग्यावर आले. कोणाला विचारता? मी बंद करतो कीर्तन. किती वाजले रे? तुमच्या तोंडातून आवाज काढायला काय मरता काय तुम्ही? बोला ना. बामणाले विचारता पंडित. पंडित बामन एकच. हिंदी में पंडित, मराठी में बामन. पंडित आले बोलावताना लग्न काढायला. आणि लग्नाचा खर्च कोण करत? आपण करतो. बोला किती? बोला पोरग कोणाचं? आपलं म्हणा. पोरगी कोणाची? डोकं कोणाचं? आपलं. आणि अक्कल कोणाची? मग आपली कुठे आहे? मग आपण कधी काढली तारीख लग्नाची? बर पोरग पैदा करता तुम्ही नऊ महिने नऊ दिवस ठेवता. त्या मम्मीले त्रास होते, पप्पाले खर्च करते, कपडे घेते. जो त्या पोराचं नाव कोण ठेवते? बोला. त्या नाही राशीवर नाव ठेवते. रास कोण्या राशीवर? आणि तुही माय हुशार राहते. आत्याचं नाव रौस देत नाही. तुझ्या मायले तर तुझ्या आत्याचा राग येते. आणि त्या आत्यानं नाव ठेवलं ते रौस देत नाही. तिच्या बहिणीनं सांगितलं ते नाव ठेवते. आणि तुझ्या बापाले तुही मावशी आवडते. तू आत्या कमी येते. तुम्हीच सांगा पोरो. तुम्ही खरे बोलता. पोरो पोरी खरे बोलतात. जास्त मावशी येत असते घरी की आत्या? बोला. लग्न झाल्यावर आत्या कुठं राहीन जास्त? नेहमी कोण येते मग? मावशी म्हणून घरात लक्ष देत जा. कोण्या गावात लक्षात घ्या. आपण बेअक्कल लोक झालो. पुढे सांगतो. मकान बांधलं वास्तू शांतीला कोण बोलावत? बोला. पंडित. खुर्मा बदाम कोण नेत? आपण. पुजारी नेत. त्या खुर्मा बदाम कोण खाते?
त्याचे लेकर खातात. आपण तर आपली माय तर दलिंदर खाऊ नाही देत रे तुले. ते महाराजच आहे, ते पंडिताच आहे. आपले पोट्टे वाघ्याच्या उशिरी सारखे दिसतात. इल्लू 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 अंदाय दाय ते कुत्र पीठ खात. बर पुढे जाऊ. लग्न झालं, बायको घरी आली, सत्यनारायण केला, कोणाला बोलावलं, महाराज पूजा करायला तुमच्या बायकोचा हात पहिले कोण धरला, तुम्ही की पंडित आहे तरी बेअक्कला सारखे वागता. तो पहिले तो हात छपा करतो, आई हात दाखवा, ओ आहे ओ चान्नवा याच्या मानवा त्या मानवा म्हणून गुलामी इसलिए आजादी की बात करता हूं. अरे गुलाम नहीं इसलिए आजादी की बात करता हूं, और आजाद हूं इसलिए कि बहुजन समाज को आजाद करने के लिए काम करता हूं. दिन रात दिल में बहुजनों का उद्धार कैसे हो सकता, यही बाबा साहब सोचते हैं, यही शिवाजी महाराज सोचते. अरे पुढे जाऊ, पुढे जाऊ, जाऊ द्या. खडी आहे गाडी येली जावने बाज गई घंटा, खडी खडी रे जाऊ रे बाज गई घंटा, खडी गाडी रे जाऊ रे बाज गई घंटा. मत जात पात मत हो उदास, कहा जाना है दुनिया में, जाना है दुनिया में. खडी आहे गाडी येली जावने बाज गई घंटा, खडी खडी रे जाऊ रे बाज गई. म्हणून माझ्या माय बापो, तुम्हाला आम्हाला जागृत व्हायचंय. बेईमान लोगों का वर्तमान नहीं भविष्य भी चंगा है. इलेक्शन मध्ये निवडून येतात महाराष्ट्राचं पायता सरकार. अरे ओय चुपचाप बस, वापस दे पुस्तक, वापस आण पुस्तक, आण बाई त्याच्यात त्याच्या जोडच पुस्तक. फुकट्याच बापानं कमवून ठेवलं की आयत्या भोकाचे नागोबा, आयत्या बिळाचे नागोबा, तू काय बापाच्या कष्टाची किंमत करशील. तुले मालूम आहे हे मी विकत आणलं आणि तुम्हाला फुकट देतो. तीन तीन तास बोंबलतो, जेवायचे टाइम नाही, झोपायचे टाइम नाही, पैसे कमावले नाही. आणि मेल्यावरही मी ज्या जिल्ह्यात मेलो त्या जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजने मी जाईन, माय बॉडी जाईल. मेल्यावरही मी माई समाधी बांधू देणार नाही, मूर्त्या बांधणार नाही, पूजापाठ करू देणार नाही. मी खिलाफ कर्मकांड अंधश्रद्धेच्या खिलाफ नाही तर मी मरील भुकू भुकू. आणि दोन पुजारी मा समाधी समोर येतील, घंट्या हलोतीन, सत्यपाल मारा स्वाहा, आणि माल्या जीवनावर पोथी लिहितीन आणि बायका आरत्या करतील. आरती सत्यपाल नाही जमा केला माल, भुकू भुकू झाले हाल, असा कसा रे तिताल. आरती सत्यपाल काम पडलं तर मारूनही टाकतील हे लोक, पण या कुत्र्याले भेटतो का मी? सत्यपाल आहो, पतिव्रता आहो ना, पतिव्रतेची ताकद दीदी अलग राहते. जास्त अंगावर दागिने घातले म्हणजे मोठी बाई झाली काय? अव गरीबाच्या साठी ते सावित्री, तिच्या अंगावर दागिने नव्हते. व तुम्हाला काय वाटते, हे पोरं गरीब आहेत? गरीब नाहीत. हा जो कार्यक्रम घेतला ना, मले सर्वेचे नाव येत नाही, सर्वेचे 200 नाव आहेत, कसेच घ्याव. महिला बचत गट, हनुमान चौक मंडळ, जय जगन्नाथ बाबा मंडळ, पंचशील सेवा ट्रस्ट, आदिम गोंडी समाज मंडळ, तथागत बहुउद्देशीय मंडळ, ओम शांती मंडळ, किती लोक आहेत.